पाणीपुरवठा होणाऱ्या पुईखडी जलशुद्धीकरण केंद्राचा गाळ काढण्याचं काम सुरू असून एकूण 41,000 अधिक घनफूट गाळ काढण्यात आलाय. गाळ काढण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर उद्यापासून शहरातील पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू होईल अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पुईखडी जलशुद्धीकरण केंद्राचा गाळ काढण्याच्या कामाला शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आली. या केंद्राच्या सेटलिंग टँकर क्रमांक 1 मधून शुक्रवारी 19,700 घनफूट इतका गाळ काढण्यात आलाय, तर टँक क्रमांक 2 मधून सायंकाळपर्यंत 21,700 घनफूट इतका गाळ काढण्यात आला. पाणीपुरवठा विभागाने टँकर विभागातील एकूण 15 कर्मचाऱ्यांचा या उपक्रमात सहभाग होता. या ठिकाणी शुद्धीकरण झालेले पाणी शहरातील ए बी आणि ई वॉर्डपैकी काही भागास पुरवण्यात येत असून दरवर्षी पावसाळ्याच्या आधी हा गाळ काढण्याचा उपक्रम राबवण्यात येतो. पुईखडी जलशुद्धीकरणाचे काम आज पूर्ण झाल्यानंतर उद्यापासून शहरातील पाणीपुरवठा सुरू होईल अशी माहिती फिल्टर इन्स्पेक्टर उत्तम जाधव यांनी दिली. यासह कळंबा जलशुद्धीकरण केंद्राची सुद्धा स्वच्छता करण्यात आली असून याचे काम पूर्ण झाले आहे. कळंबा जलशुद्धीकरण केंद्रातून कळंबा आणि शहरातील ए बी वॉर्डसह शहरातील अनेक भागांना पाणीपुरवठा करण्यात येतो. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.